श्रीशिवलीलामृत अध्याय अक्राव श्रीगणेशाय नमः धन्य धन्यधन्यतेचीजन जे शिवभजनि परायण सदाशिवलीलामृतश्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने शौनकादिकान्प्रति जे रुद्राक्षधारण भस्मचर्चिति त्याञ्च पुण्यास नाहि मीति त्रिजगति धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरी तिजीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माजी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनवू त्यावर करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठीेवतीस मस्त मस्तका ते चोवीस सहा सहा करणी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर माळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष गळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले ताणिजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकाय विषयी काश्मीर देशिंसा नृपावन पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान पंडित प्रजादायादभूसूर धन्यभणतितोचिराजेश्वर लाञ्चन घे न्यायकरी साचार अमात्यथोरतोचि पै सुन्दरपतिव्रता मृदुभाषिणि पूर्वदत्ते ऐसिलाधिजे कामिनि सूतसभाग्यविद्वानगूणि विशेषसुकृतिपाविजे गुरुकृपावन्त शिष्यप्रज्ञावन्त गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुरसावधान यजमान साक्षेती उदार पूर्ण काया आरोग्य सुन्दर कूलीन सुकृते प्राप्त होय असोतो भद्रसेन आने प्रधान करिता अनुष्ठान झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी बाळे हो सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य शीळ संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमर लेव वस्त्रे अलंकार गजमुघुतमाळा मनोहर नानाब्रकारे लेवविती तपते बाळ तप ते टाकून करिती रुद्राक्ष धारण रुद्राक्षधारण भस्मचरिचि सर्वांगी आवडे सर्वदा श्रवण करिती शिवली शिवलीलाब्रूत बोलती नित्य शिवनामावळीहने शिवपूजा सदा आश्चर्यकरीत राव प्रधान ह्यासका नाबडे वस्त्रभूषण भस्म रुद्राक्षभस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवगिती, ते सवेचि ब्राह्मणांसी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परीतेन तिन पुले व्रत राव प्रधान भणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासियाला पराशर सेवेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्णद्वैपायनाचा जिता थ्रिकाळज्ञी करता जो वसिष्ठाचा ना राक्षस सत्र केली जेवी मनुष्य वागती अवार तैसेच पूर्वी होते रजनी चर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया जनम जे ये सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराशराशी फुलस्तीने प्रार्थिले मग वाचले राणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृ पराशरे, वादी जर जर केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा ह्या लागे ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर जाचानातु होय योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जानूनी राव प्रधान सामुरे धावती साष्टांग नमुनी घरासियाीत षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देवून विनवी करजोडून म्हणे दोघे कुमर ध्यानकरिति शिवाचे नावडति वस्त्रेऽलङ्कार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशीलाणु मात्र भाषण करिति कोणासि भोगावरी नाहि भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजियाणि समग्र आरुढावे आवडेना पुडे हे कैसे राज्य करिति हे अम्हासी गूढ पडले चित्ती मग ते दोघे कुमर आनुनी गुरु प्रती दाखविले भद्रसेनी गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता ह्यावरी बोले शक्ती सूत म्हणे हे का शिवभक्त यांची कथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नन्दिग्राम तेथिलवाराङ्गणामनो रम महानन्दानामतियेचि त्याग्रामिन् चातोचि भूप स्वरूप ललिताकृति पाहुनि कन्दर्प तन्मय होमुनि नृत्यकलि जयिसा उगबला पूर्णचन्द्र तैसे तिजवरी विराजे क्षत्र रत्नखचितयाने अपार भाग्यापार नाहिति च रत्नमयदण्डयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिचा विचित्रवसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न रत्नपर्यंगराजस चंद्ररश्मी सम प्रकाश जिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ विती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेश्या असोन पती व्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवसन सरता इंद्रासही वश्य नव्हे परम विख्यात दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र अन्न लक्षत्री अन्नछत्र शिव पूजित ब्राह्मण ब्राह्मणहस्ते अद्भूत अभिषेक शिवासी याचक याचकमणी जे जे इच्छी ते, ते महानंदा लिंगे करवीत श्रावण मासी यदरे ऐकभद्रसेना भद्रसेना सावधान कुक्कुट गळा रुद्राक्षवां धोन नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मर्कट त्या समोर तेथे बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायण नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाळी जान विभूती चर्ची सुहस्ते, ऐव तिच्या संगती गरुण घडतसे शिव भजन असो तिचे सत्व पहाभया लागोन शिव पातला सौता घराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते दे अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्त की, त्यास बसविले की तो पृथ्वी मौलाचे हस्त की कंकन त्याचा देखिले देखता गेली तन्मय होवून म्हणे स्वर्गीची वस्तुवाटे पूर्ण विश्वकर्म्याने जान मानवी कर्तृत्व हे कर्तृत्वे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी खातले कंकण येरी हो गुन्यानंद घन, नेम करी तयासी, पृथ्वीचे मोल हे कंगण मी हि बत्तीस लक्षणी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी तन्मय झाली म्हणे जय जय मनो लिंगा मने या चंद्रमौळी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदी लागूनी, लिंग ठेवी जतन हे <coughs> म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दगत होऊन तरी मी प्रवेश करीन अवश्य मग करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्या त्याच्या आज्ञे करुण नृत्यशाळे लागला अग्नि जन धावो लागले चहू कडोन एकची हाक जाहली तीस सावध करी मद नारी म्हणे अग्नी लागला ऊठ लवकरी येरी उठली घाबरी मजचेतला तशा माझी उडी घालून कंठ पाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट धिजले सोडून गेले पळो न बनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदी प्रती ते दवा माझे दिव्य आहे की जतन महानंदा घावरी कोन वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्द जाहले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिङ्गाकारणे तुजवरी जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुण्डा अतिलाघवी उमा रङ्गो भक्तजन भव भग उडि घ्यातलि सवेग ॐम नमः शिवाय मनमुनि ऐ से महानंदा बोला विले सर्व ब्रह्मवृन्दा लुटविली सर्वसंपदा, कोश समवेत सर्व अश्वशाळा गज शाळा संपूर्ण करी गृहदान महानंदेने स्नान करुण भस्मंगी सर्वांगी लेवून, हृदय चिंतिले शिव ध्यान हर हर शिव म्हणून उडी घातली सूर्यबिंब निघे उदया चळी तैसा प्रकटला पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी माथा जटांचा भार तृतीय वैश्वानर शिरी झुळ झुळ नीर, अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीळकंठवांगधारी घटवांगधारी भस्मचरचिले शरीरी गज पांगुरला, नेजलासे पांगुरलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणिवर दशभुजा मिरवती वरचेवर कंदुक झेलित देवी दहाभुजा बसरो महानन्देसी झेलुनी धरित हृदय कमळी पार्मा म्हणे जाहलोमी सुप्रसन्न महानन्दे हे नगर तिमनेः नगरउद्धरुभिमानि बैसवि दयाला माता बन्धु समवेत महानन्दाभिमानि बैसत दिव्यरूप पावोनि त्वरित नगरा समवेत चाली नगरा समवेत चालिलि पावलि सकल शिवपदि जेथिनाहि आधि व्याधि तृषा विरहित त्रिशुद्धि भेद ना कामक्रोधद्वंद्वदुःख मदमत्सर नाही निशंक जेथिचे गोड उदक अमृताहू गुणे जेथे बहुत वनेअपार सुरभींची बहुतखिल्ल चिंतामणींची गारे भक्ता कारणे निर्मिली जेथे वोसनता बोलती शिवदास ते ते प्राप्त होय तयास शिवपद अविनाश महानंद ते, ते पावली। हे कथा परम सुरस पराशरसंगे भद्रसेनास म्हणे हे कुमरदोघे निशेष कुक्कुट मर्कटपूर्वींजे कंठी रुद्राक्षधारण भाळी विभूतीचरचूण त्याच पूर्व पुण्ये कुण सुधर्म तारक उपजले हे बुढे राज्यगरतील निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिवभजनी लावतील बहुतांस उद्धरतील तुम्हा ते अमात्यसहित भद्रसेन गुरुसिघाली लोटागण मने तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करिती आयुष्य प्रमाण किती सांगा यथ बहुत करिता नवस ये पुत्र आम्हास परमप्रिय राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करुन स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्पता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परिब्रमासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखारणवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरि अङ्गासये ते विशेष तुहून ते गोष्टी भद्रसेन मनी सत्यवचन बोला वया न करा अनमान तरी तुझा पुत्रासी बारा वर्षे जाणपा आज पासोनी सावे दिवशी मृत्युपावेल ह्या समयासी राव ऐकता धरणीसि मूर्छायमुनि पडियेला आमात्यसहितत्यास्तानि दुःखाग्नितगेले आहाळोनि अन्तपुरि सकलकामिनि आकान्तकरिति आक्रोशे करुणीयाहा हकार वक्षस्थळपीटी नृपवर मगरायासी पराशर सावदकरुणि गोष्टसाङ्गे सोडी धीर ऐक एकसाङ्गतो विचार जय पञ्चभूते नभति समग्र शशिमित्र नभते तैः नभता मायामय विकार केवलब्रह्ममय साचार ते थि जाले स्फुरणजागर अहम् ब्रह्म मनोनिया ते ध्वनि माया सत्य तेथुनि जाह्ले महत्तत्पमग त्रिविद अहङ्कार होत शिव इच्छे करुनिया सत्त्वांशे निर्मिलापीतवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहिण तमांशे रुद्रपरिपूर्ण सर्वस्तित्यन्तकर्विता विदी ये सृष्टिरचिर्ण मज मजनाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहु वेदांचे सार पूर्ण तोहारुद्राध्याय पावन त्याहुनी गुह्य ज्ञान भुवनत्रयीय सेना बहुतकरी हा जतन त्याहुनी आणि कथोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून मनून श्री शंकर बोले जे रुद्राध्याय ऐकती पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्त सांगे रुद्रहा मग सांप्रदाये ऋषी पासोन भूतळी आला अध्याय जान थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्यनसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने स्वर्गींचे स्वर्गिंचे देव दर्शन त्याचे घेवू इच्छिती जप तप शिवार्चन ह्याहुनी थोर नाही अगाध पूर्ण किती मनो रुद्र रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडो यमकिंकर रिते हिंडो लागले मग विधी लागी पुसोन अभक्ती निर्मिली तिने कुतर्क निर्मिलीक पाधिदिक्षुण त्यांच्या हृदयी संचरली त्यांची त्यांची मत्सर विशेष वाटे करावा शिवद्वेष ते जाबुनी यमपुरीस महानरकी पडले सदा यम, यम दूतान प्रती शिवद्वेषी जे पाप मती ते अल्पायुषि होति नानारितिजाचनीतकरा शिवथोर विष्णु लहान विशेष हर गौण ऐसे ऐषे मणति जेत्यालागून आनोनि नरकिघालावे रुद्राध्यायनावडे घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्यासि वृद्धिहोय निर्धारे ह्याकरिता भद्रसेनावधारि अयुत रुद्रावर्तने करी अभिषेक धार धरी मृत्यू दुरीहो होयसाच अथवा शतघट दिव्य वृक्षांचे पल्लव आनून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिन पुत्राकरी सहस्त्र आवर्तने पूर्ण सप्त दीन राये धरिले दृढ सदगद सद्गद हो बोलत सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्युभय शोक गुरु रक्षित्या पासुने तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहे ब्राह्मण आणि क सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्रविप्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण न्यास ध्यान युक्त पढून गुरुपासून जे आले परदारा आणि नीच पूर्ण विरक्त सुशील प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ किंवा उमा साक्षात उमानाथ पुढे आनुनी उभा करीत ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता सहस्त्र सहस्रघटमाडून अभिमंत्रो स्थापिले स्व स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रबल्लवघालून रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान संख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्याने आला चांश मृत्यू समये ता धरणीस बाळमूर्चित पडियेला एक मुहूर्त निचेष्टीत चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत रुद्रोदक रुद्रोदक शिंपोन सावध केला त्यासी पुसती वर्तमान वर्तली तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी सिंदूर दाढ़ा भयंकर नेत्र खदिरांगारा सारिखे, तो मदघे बुनी जात चौघे पुरुषधा बुनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ दुजी नसे ते, ते जयसे गिगंततम संहारीती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मतसोट बिले तोडोनी वंधन, त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन केले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार घाले नमस्कार आनंदाश्रू नेत्रियाले अंगी रोम दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत तगे वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर अवध्यांत थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवली लगाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादनमाये नभोदरी असो विधियुक्त होम करीतसे षड्रस अन्येषो भिवन्त अलङ्कारदिव्यवस्त्रे देत अमौलिकवस्तु अदभूत आनोनि अर्पि ब्राह्मणांसि दक्षिणे लागे भाण्डारे मुक्तकेलिराजेन्द्रे मणे आवडे तितुके भराये क सरे मागे पुढेर न नका। सर्वयाचक केले तृप्त पुरे पुरे हे चिकिलि मात धनभारधाला बहुत मनो निसाण्डितिठायि ठायि ब्राह्मणदेति मन्त्राक्षता विजयकल्याण होतु झियासूता ऐषा अति आनन्दहोतासता तो अद्भुतवर्तले वसन्तयेत सुगन्धवनि की काशीक्षेत्रावरी स्वरधुनि की श्वेतोत्पले मृडानि रमणलिङ्ग अर्चिजे कि निर्दैवाससापडे चिन्तामणि क्षुधितापुडे पुडे क्षीराब्धिये धावूनि तैसा कमलोद्भव नन्दन ते क्षणि नारद मुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन हृदय रत्न हे शिष्य जाचे त्रिभुवनी जान वंद्यजे का सर्वांते, जो चतुष्ष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करतला मल, जाचे पाहता केवळ नारायण दोसरा की हे कमलभवांड मोडोनी पुनः मागुतेनी अन्याय विलोकिता नयनि दण्डे शक्रादिका तो नारद देकुनि ते च क्षणि कुण्डातुनि मूर्तिमन्तनिघे अग्नि दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादि सकल ब्राह्मण सेन धावुनि धरिति चरण ब्रह्मानंदे उंबळे दिव्यगंध सुमनी षोडशोपचारे पुजिला मुनी राव उभा ठाके कर जोडोनी मणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गम तुसे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंज वदन तीही तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य वीरभद्रमुख्यपाठवी मज देखता मृत्यू सपुसू लागला शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करुण आणित होता सभद्रसेनंदन त्यासदास सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्पता रुद्रमहिमा तुतठाबुक असता शिवमर्यादा उल्लङ्घूनि तत्पता कैसा आनीत होतासि मगचित्रगुप्ता पुषे सूर्यनन्दन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादशवर्षे मृत्युचिह्न गण्डान्तरथोरहोते ते महतपुण्ये निरसूनि सहज सहस्रवर्षे करावे राज्य मगतो सूर्यनन्दन महाराज स्वापराधे कष्टी बहु मगो उभा ठाकून कृतांत स्तवन करीत हे अपर्णाधव हिमन अपराधन कळता घडला ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळनी आणि सहस्त्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होयतो पुरुष हा अध्याय पडता निरदोष तो शिवरूप याच देही तो झाला मुक्त त्याच्या तीर्थे बहुत असो या बरी ब्रह्म अंतरधान अंतर्धान आनंदमय शक्तिनंदन नंदन राय पद्म धन देवुन तोष विला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पढती त्यांसी होय आयुष्य संतती त्यांसि काळ न बाधे नेति शिवपदा दशशतकपिलादान ऐकता पढता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापानब्रह्महत्या एवम् महापापर्वततत्त्वता भस्महोति श्रवणकरिता हाध्याय त्रिकाळवाचिता घण्डान्तरे होती ह्यावरी कलियुगी निःशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष अनुष्ठान हीस निर्धारे मग तो राबभद्रधर्मपुरासराज्य देवून युवराज तारकाला देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवणा रुद्र ध्यान करिता महारुद्र तोषला विमानी वैसवूनी त्वरित रावप्रधाननीले मिरवीत वैकुण्ठी वास बहुत स्वेच्छे करुणि राहिले शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवरूप होवून हा कराबाध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राञ्चे हा ध्याय करिताश्रवण एकादश रुद्रासमाधान कि हा कल्पद्रुम सम्पूर्ण इच्छिले फलदेनार मृत्युञ्जयजप रुद्रान्भुष्ठान त्यासन बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवोनी बांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याची संभाषण करिता महापातक जाणिजे ते आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे ते, ते जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यांचे मृत्यू आला ह्या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्वभावे निश्चित अखंड बहे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा ह्या अध्यायाचे कलितानुष्ठान तयासि रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रकटेल हृदयाब्ज मिलिंद श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंगन विटे कालत्रयी शिबलीलामृतगन्धप्रचण्ड स्कन्दपुराणब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जनखण्ड एकादश श्रीरस्तु श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु